आणि यानंतर पुढची बातमी पाहूया. आमदार योगेश कदम यांनीही भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपल्यालाही नाईलाजानं वेगळी पावलं उचलावी लागतील असा इशारा योगेश कदम यांनी दिलाय. योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये भाजपच्या नेत्यांकडून जे लक्ष घातलं जात आहे त्यावर रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली आणि आता योगेश कदम यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्यालाही नाईलाजानं काही वेगळी पावलं उचलावी लागतील असं सूचक वक्तव्य योगेश कदम यांनी केलेलं आहे. महायुतीमध्ये आज आपण महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला ज्यावेळेला आमचे कार्यकर्ते फोडणार असाल तर आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल, वेगळी पावलं उचलावी लागतील असं योगेश कदम म्हणालेले आहेत. रामदास कदम यांची मुख्य नाराजी ही रवींद्र चव्हाण यांच्यावरती आहे. बजेट वेगवेगळ्या कामांसाठी बजेट आणून भूमिपूजन केलं जात आहे, लोकार्पण केलं जात आहे योगेश कदम यांच्या मतदारसंघात आणि त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सभा घेत असताना तिथे काही शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचे देखील तिथे प्रवेश घेतले गेले जे आज माझ्यासोबत काम करत आहेत. तर अशा गोष्टी नको घडायला. ज्यावेळेला आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय, तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाईलाजाने उचलावे लागतील. आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.